नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला लेथ मशीनवरील नर्लिंग हे ऑपरेशन कशा प्रकारे केले जाते त्याचे पूर्ण प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे व थेअरी त्याची शिकवणार आहे. तर हा नर्लिंग टूल होल्डर आहे, याचा वापर कसा केला जातो, त्यानंतर विविध प्रकारचे नर्लिंग टूल होल्डर कसे असतात हे मी तुम्हाला थेअरी पूर्ण शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला नर्लिंग हे ऑपरेशन सहजरित्या लेथ मशीनवर तयार करता येईल. नर्लिंग ऑपरेशन लेथ मशीनवर कशा प्रकारे केले जाते त्यावर आपण सुरुवातीला नर्लिंगबद्दल थिअरीची माहिती करून घेऊया. नर्लिंग करण्याचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ नर्लिंग. मुख्य उद्देश आहे चांगली पकड मिळण्याकरता व पक्की हाताळणी करण्यासाठी, त्यानंतर जॉब चांगला दिसण्यासाठी, अल्प प्रमाणात बाह्य व्यास वाढविण्याकरता, तसेच असेंब्लीमध्ये प्रेस फिटिंग करणे शक्य होण्याकरता नर्लिंग हे ऑपरेशन केली जाते. हा मुख्य उद्देश आहे. नर्लिंगचे प्रकार आणि नर्लिंगचे नमुने, नर्लिंगचे विविध प्रकार आहे व नमुने खालीलप्रमाणे आहेत. डायमंड नर्लिंग, स्ट्रेट नर्लिंग, क्रॉस नर्लिंग, अंतर्गोल नर्लिंग आणि बाह्य गोल नर्लिंग. तर सुरुवातीला आपण डायमंड नर्लिंग बघूया. डायमंड नर्लिंग या प्रकारच्या नर्लिंगमध्ये हिऱ्याच्या पैलूप्रमाणे दिसणारा नमुना आहे. नर्लिंग करताना रोलरचा संच उपयोगात आणला जातो. एक रोलरला उजव्या बाजूने झुकलेले दाते असतात व दुसऱ्या रोलरला डाव्या बाजूने झुकलेले दाते असतात. ते आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल ही डायमंड नर्लिंग आहे. या प्रकारे प्रत्यक्ष टूल होल्डरवर तुम्हाला दाखवतो आहे. या प्रकारे एका रोलरचे दाते या बाजूला झुकलेले आणि एका रोलरचे दाते या बाजूला झुकले. हे फिरत असताना यामध्ये निर्माण आपल्याला डायमंड तयार होतो. हे रोलर फिरत असतात आणि जॉबवर आपल्याला डायमंड नर्लिंग तयार होते. तर याला आपण डायमंड नर्लिंग असे म्हणतो. जॉब झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जॉबवर नर्लिंग केलेलं दिसतं. दुसरा प्रकार आहे स्ट्रेट नर्लिंग. या प्रकारच्या नर्लिंगच्या रेषा सरळ असतात. हे करताना दाते सरळ दाते असलेला एक रोलर किंवा दोन रोलर वापरला जातो. या आकृतीमध्ये दिसतंय हे रोलरचे दाते या प्रकारे सरळ असतात. यामध्ये एक रोलर सुद्धा वापरता येतो आणि दोन रोलरचा पण होल्डर असतात. फक्त त्याचे दाते असतात ते सरळ असतात. म्हणून आपल्याला जॉबवर अशा प्रकारे नर्लिंग हे ऑपरेशन निर्माण होते. तिसरा प्रकार आहे क्रॉस नर्लिंग. या प्रकारच्या नर्लिंगमध्ये चौकोनाकृती आकाराचे पैलू असतात. संचात असलेला एक रोलर सरळ दाते असतात व दुसरा रोलरचे दाते नर्लिंगच्या आसाला काटकोनात असतात. आकृती दाखवल्याप्रमाणे एका रोलरचे दाते सरळ असतात आणि दुसऱ्या रोलरचे दाते 90° काटकोनात असतात. अशा प्रकारे हे दोघं रोलर फिरल्यानंतर आपल्याला जॉबवर अशा प्रकारे नर्लिंग निर्माण होते. पुढचा प्रकार आहे अंतर्गोल नर्लिंग, म्हणजे त्याला कॉन्व्हेक्स नर्लिंग असे म्हणतो. या प्रकारचे नर्लिंग बहिर्गोल नर्लिंग टूलने अंतर्गोल पृष्ठभागावर करतात. हे फक्त टूल आत दाबून केलेले जाते. नर्लिंग टूल जॉबच्या आसाला समांतर पुढे सरकू नये. या प्रकारात नर्लिंगची लांबी रोलरच्या रुंदी एवढी असते. म्हणजे या प्रकारे रोलर असतात. या प्रकारे तुम्हाला जॉबवर नर्लिंग ऑपरेशन हे आपण करू शकतो. याला आपण अंतर्गोल नर्लिंग असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे बहिर्गोल नर्लिंग, त्याला इंग्लिशमध्ये कॉन्व्हेक्स नर्लिंग असे म्हणतो. या प्रकारचे नर्लिंग अंतर्गोल नर्लिंग टूलने बहिर्गोल पृष्ठभागावर केले जाते. हे करताना टूल बहिर्गोल पृष्ठभागावर दाबले जाते. याप्रमाणे आकृती दाखवल्याप्रमाणे ही रोलर असतात, त्याप्रमाणे आपल्याला जॉबवर कॉन्केव्ह नर्लिंग हे तयार होते. यालाच आपण बहिर्गोल नर्लिंग असे म्हणतो. तर या नर्लिंगचे आपण प्रकार बघितले. आता
त्यानंतर आपण आता नर्लिंग चे ग्रेड्स बघूया. बाजारामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची ग्रेड्स नर्लिंग चे आपल्याला उपलब्ध असतात. नर्लिंग ग्रेड्स ज्या श्रेणी खालील प्रमाणे आहेत. एक पहिला नर्लिंग आहे क्रॉस नर्लिंग आहे याप्रमाणे. याला आपण आपण आता ग्रेड ऑफ नर्लिंग नर्लिंगचे ग्रेड्स. नर्लिंग तीन श्रेणीमध्ये असतात. पहिला प्रकार आहे कोर्स नर्लिंग, दुसरा प्रकार आहे मीडियम नर्लिंग आणि तिसरा प्रकार आहे फाईन नर्लिंग. तर प्रत्यक्ष तुम्ही आकृतीवर बघू शकतात याला आपण कोर्स नर्लिंग असे म्हणतो, याला मीडियम नर्लिंग म्हणतो आणि याला फाईन नर्लिंग असे म्हणतो. हे नर्लिंग ग्रेड्स आहे. अशा प्रकारे व्हील आपल्याला बाजारामध्ये रोलर आपल्याला उपलब्ध असतात. आपल्याला ज्या प्रकारे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण रोलर लावून टूल होल्डर आपण सिलेक्ट करून आपण नर्लिंग ऑपरेशन करू शकतो. कोर्स नर्लिंग करताना नर्लिंग टूलचा पीच 1.75 मिलीमीटर असते. इंचामध्ये 14 दाते असतात. मीडियम नर्लिंग करताना नर्लिंग टूलचा पीच 1.25 मिलीमीटर. इंचामध्ये 21 दाते असतात. त्यानंतर फाईन पीच नर्लिंग करताना नर्लिंग टूलचा पीच 0.75 मिलीमीटर. इंचामध्ये तो असतो 33 दाते असतात इतका असतो. नर्लिंग टूल होल्डरचे प्रकार. नर्लिंग टूल होल्डरचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. सिंगल रोलर नर्लिंग टूल होल्डर, त्यालाच आपण पॅरलल नर्लिंग टूल होल्डर सुद्धा म्हणतो. नकल जॉईंट पाईप टूल होल्डर, रिव्हॉल्विंग टाईप नर्लिंग टूल होल्डर, याला आपण युनिव्हर्सल नर्लिंग टूल होल्डर असे सुद्धा म्हणतो. नर्लिंग टूल होल्डरचे सँक पोलादी असून त्यावर उष्णोपचार केले असतात आणि त्यामध्ये टूल स्टीलचे रोलर कठीण करून बसवलेले असतात. टूल होल्डरमध्ये कठीणपणा पृष्ठभाग असलेल्या पिनवर हे मोकळेपणे फिरावे अशा त्याची रचना केलेली असते. याप्रमाणे आकृतीत तुम्हाला दाखवले आहे. याप्रमाणे हे स्टील सँक आहे, नंतर ही रोलर पिन आहे आणि हा रोलर आहे. टूल स्टीलने बनवलेला असतो. हा सिंगल रोलर नर्लिंग टूल होल्डर आहे, याला आपण सिंगल रोलर नर्लिंग टूल होल्डर असे म्हणतो. तर याला फक्त एकच व्हील लावलेलं असतं रोलर, त्यामुळे त्याला सिंगल असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे नकल जॉईंट टाईप नर्लिंग टूल होल्डर. या प्रकारच्या टूल होल्डरमध्ये समान पीच असलेला दोन रोलरचा संच बसवलेला असतो. हे रोलर सरळ दात्याचे किंवा तिरकस दात्याचे असून ते सेल्फ सेंटरिंगमध्ये पद्धतीने असतात. या प्रकारे तुम्हाला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही रोलर असे बसवलेले असतात. त्यामध्ये दोन रोलर आहेत, ही सँक आहे आणि ही हेड आहे. ही रोलर सेल्फ सेंटरिंग आहे, हे ऑटोमॅटिक सेंटर त्याला मिळतो. तर प्रत्यक्ष तुम्ही याच्यावर पण बघू शकता. या टूल होल्डरमध्ये बघा तुम्हाला दोन रोलर दिसत आहेत. तर हे लेथ मशीनवर टूल पोस्टवर लावल्यावर ॲटोमॅटिक हा सेंटर घेतला जातो. तर याला आपण नर्लिंग टूल जॉईंट टाईप नर्लिंग टूल होल्डर असं म्हणतात, नकल जॉईंट. तिसरा प्रकार आहे रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल होल्डर. या प्रकारच्या नर्लिंग टूल होल्डरला युनिव्हर्सल नर्लिंग टूल होल्डर सुद्धा असे म्हणतो. यामध्ये रोलरच्या तीन जोड्या बसवलेल्या असतात. या जोड्या कोर्स, मध्यम व फाईन पीच या जोड्या रिव्हॉल्विंग किंवा फिरत्या हेडमध्ये कठीण अशा पिनवर बसवलेल्या असतात व या पिनभोवती खालीवर होऊ शकतात. या रोलरला जोड्या सेल्फ सेंटरिंग प्रकार असतात. यामध्ये तुम्हाला आकृती दाखवल्याप्रमाणे हा टूल होल्डर आहे. त्यानंतर हा पहिला सेट आहे, हा दुसरा सेट आहे आणि हा तिसरा सेट आहे. हा कोर्स, मीडियम अँड फाईन
अशा प्रकारे या रोलर लावलेले असतात. आपल्याला जे पाहिजे ते आपण ते सेट करून आपण जॉबवर नर्लिंग करू शकतो. याला रिव्हॉल्विंग नर्लिंग टूल होल्डर असे म्हणतात. या दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय हा टूल होल्डर टूल पोस्टमध्ये पकडल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते रोलर आपण सिलेक्ट करून आपण नर्लिंग हे ऑपरेशन करू शकतो. त्या प्रकारे तुम्हाला हे टूल होल्डर आहे हे पाय कोर्स आहे, मीडियम आहे, त्यानंतर फाईन आहे. या प्रकारे गोल फिरत असते. आपल्याला जे पाहिजे फाईन आहे, जे आपल्याला रोलर पाहिजे ते या प्रकारे आपण सिलेक्ट करून आपण जॉबवर नर्लिंग हे ऑपरेशन करू शकतो. अशा प्रकारे नर्लिंग हे ऑपरेशन तुम्ही आता प्रत्यक्ष लेथ मशीनवर करून दाखवणार आहे. तर आज आपण लेथ मशीनवर प्रॅक्टिकल करूया. हॅलो फ्रेंड, यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला नर्लिंग हे ऑपरेशन शिकवणार आहे. दिलेल्या जॉबवर या पोर्शनवर आपल्याला नर्लिंग करायचं आहे. तर हा नर्लिंग ऑपरेशन कसे केले जाते लेथ मशीनवर त्याचे प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला टूल होल्डरमध्ये आपल्याला ह्या टूल होल्डर आहे नर्लिंग टूल होल्डर, याला रिव्हॉल्विंग नर्लिंग टूल होल्डर असे म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोलर बसवलेले आहे. आपल्याला जाड, बारीक आणि मीडियम या अशा प्रकारचे आपल्याला रोलर जी पाहिजे नर्लिंग ती आपण वापरू शकतो. तर आपण आपला या जाड नर्लिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यासाठी आपण टूल होल्डरमध्ये नर्लिंग टूल होल्डरला आपण फिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे नर्लिंग टूल होल्डर सेंटरला बरोबर परफेक्ट फिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा बरोबर लेथ मशीनला कॅरेजला बरोबर 90° बेडला फिक्स करायचा आहे. हा टाईट केल्यानंतर जॉब आपण 3 जॉब मध्ये पकडणार आहे. हा पकडल्यानंतर जॉब ट्रू आहे की नाही ते मशीन आपण ऍडजस्ट करून घ्यायची आहे. मशीनचा स्पीड नर्लिंग करण्यासाठी कमी पाहिजे तर आपण तो स्पीड आपण ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. 280 RPM ने लावलेला आहे आणि जॉब पण ट्रू झालेला आहे. आपण त्यानंतर कॅरेज पुढे घेऊन ही रोलर आपण ऍडजस्ट करून घ्यायची आहे सेंटरला बरोबर आहे की नाही आणि ह्याप्रमाणे ही मार्क करून घ्यायची आहे. या ठिकाणी 0-0 मार्किंग केलं करून घ्यायचं आपण. मशीन स्टार्ट करायची आहे. ही रोलर फिरायला लागलेली आहे. आता हळूच आपण कट लावणार आहे. त्याला पॉईंट टूचा कट लावायचा बारीक. त्यानंतर कॅरेजला मागे पुढे असं करायचं आहे. याप्रमाणे आपल्याला पाहिजे की तिथपर्यंत आपल्याला नर्लिंग करायचं आहे तोपर्यंत रोलर कॅरेज घेऊन जायचं आहे. परत आपल्याला थोडा कट लावायचा बारीक पॉईंट 02 चा. अशा प्रकारे आपण कॅरेज मागे पुढे करून या घर्षण होतं म्हणून त्यामध्ये ऑइलचे एकदम ड्रॉप मध्ये टाकत राहायचे म्हणजे जॉब खराब होणार नाही आणि रोलर पण खराब होणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे हे नर्लिंग ऑपरेशन आपलं स्टार्ट झालेलं आहे. परत पॉईंट 02 चा कट लावायचा आहे. मशीन बंद करून बघूया. जोरदार हे नर्लिंग ऑपरेशन हे पूर्ण झालेलं आहे आपलं. आता आपण मशीन बंद करूया. शिकवायचं
अशा प्रकारे हे नर्लिंग डायमंड नर्लिंग ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे आपण जॉबवर कुठल्याही प्रकारची नर्लिंग लेथ मशीनवर सहजरित्या करू शकतो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.